राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी फाय जी सेवेच्या शुभारंभासाठी पनवेलमध्ये आले होते यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांच्या पनवेल येथील संग्राम या निवासस्थानी भेट देत अभिवादन केले यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर महेश बालदी महेंद्र थोरवे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड माजी नगरसेवक हरेश केणी नवी मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक दशरथ भगत जे डी तांडेल ओबीसी से सेलचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील शिंदे गटाचे शिवसेना पनवेल महानगर प्रमुख प्रथमेश सोमण पनवेल तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे उपस्थित होते यावेळी दशरथ भगत यांनी नागरिकांच्या अतिजिवाळ्याचा प्रारूप विकास आराखड्यावर सूचनांबाबत इत्यंभूत माहिती देण्याकरिता नवी मुंबई महापालिकेने प्रथम व्यापक जनजागृती करावी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट